नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी भाग दोन च्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. सर्वात प्रथम आजच्या पहिल्या तासिकेमध्ये आपण तिसऱ्या सेमला जो भारताचा इतिहास म्हणजेच इसवी सन 1206 ते 1756 या दरम्यानचा जो भारताचा इतिहास आपल्याला तिसऱ्या सेममध्ये अभ्यास करावायचा आहे तो अभ्यासक्रम आपण या ठिकाणी समजून घेऊया. एकूण 5 युनिट्सला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे स्थान आहेत. कुठल्याही 2 युनिटवर 2 दीर्घोत्तरी प्रश्न 16-16 गुणाचे आणि कुठल्याही 2 युनिटवर लघुत्तरी प्रश्न प्रत्येकी 4 गुणाचे विचारले जातात आणि कुठल्याही एका घटकावर 16 गुणाचे ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. अशा पद्धतीने 80 मार्काचा थेअरीचा पेपर आणि 20 गुणासाठी असाइनमेंट, एकंदरीत 100 गुणाचा अभ्यासक्रम आपल्याला बी भाग 2 तिसऱ्या सेमिस्टरमध्ये करावायचा आहे. तर सर्वात प्रथम आपण जो तिसऱ्या सेममध्ये जो भारताचा इतिहास इसवी सन 1206 ते 1756 जो इतिहास आपल्याला तिसऱ्या सेमला अभ्यास करावायचा आहे तो अभ्यासक्रम आपण या ठिकाणी समजून घेऊया. पहिल्या युनिटमध्ये मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने, या साधनांमध्ये आपल्याला पुराणतत्वीय साधने, काव्यात्मक साधने, धातुविषयक साधने, स्मारके, वाङ्मयीन साधने, पर्शियन, संस्कृत व प्रादेशिक भाषा या साधनांच्या माध्यमातून आपल्याला मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावायचा आहे. त्याच पद्धतीने युनिट नंबर 1 मुघल साम्राज्याची स्थापना व त्याचे सुदृढीकरण, यामध्ये आपल्याला बाबर, शेरशहा, अकबर, औरंगजेब या मुघल सुलतानांचा अभ्याससुद्धा आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्यानंतर युनिट नंबर 1 जी मुघल राज्यव्यवस्था या ठिकाणी सांगितलेली आहे या राज्यव्यवस्थेचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे. मुघल राज्यव्यवस्थेमध्ये प्रशासकीय रचना, या प्रशासकीय रचनेमध्ये केंद्रीय शासन, प्रांतीय शासन, जिल्हा प्रशासन, परगना, नगर प्रशासन, ग्रामीण प्रशासन अशा माध्यमातून आपल्याला मुघल राज्यव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे. या मुघल राज्यव्यवस्थेमध्ये अस्तित्वात असणारी जी मनसबदारी पद्धती आहे या मनसबदारी पद्धतीचं सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. मनसबदारी प्रथा मुघल राज्यव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीनं रूढ झाली, या मनसबदारी पद्धतीचे गुण काय होते, त्याचे दोष व सोबतच जी जागीरदारीसुद्धा होती, या मनसबदारीचा अभ्यास आपल्याला या युनिट नंबर 1 करायचा आहे. म्हणजेच एकंदरीत युनिट नंबर 1 आपल्याला नंबर 1 मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने, नंबर 2 मुघल साम्राज्याची स्थापना व सुदृढीकरण आणि मुघल राज्यव्यवस्थेचा अभ्यास युनिट नंबर 1 करायचा आहे. त्यानंतर युनिट नंबर 2 मुघल सत्ताधारी वर्ग, या वर्गामध्ये असलेला उलेमा, सरदार, उत्तरकालीन मुघल सरदार, जमीनदार यांचा अभ्याससुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सोबतच भारतीय सत्तांशी मुघलांचे असलेले संबंध, यामध्ये खास करून मुघल आणि राजपूत यांचे संबंध, बाबर आणि राजपूत यांचे संबंध, हुमायून आणि राजपूत यांचे संबंध, अकबराचे राजपूताविषयी असलेले धोरण, हळदीघाटीचा संग्राम, राजपूत जहागीर आणि राजपूत संबंध, शहाजहानचेसुद्धा राजपुतासोबत असलेले संबंध आणि औरंगजेबाचे राजपुतासोबत असलेले संबंध, म्हणजेच मुघल साम्राज्यामध्ये जेवढेही सुलतान होऊन गेले या प्रत्येक सुलतानांचं राजपुतासोबत कशा पद्धतीचे संबंध होते याचा अभ्याससुद्धा आपल्याला युनिट नंबर 2 करायचा आहे. त्याच पद्धतीनं मुघल साम्राज्याचं पतन कशा पद्धतीनं झालं, मुघल साम्राज्याच्या पतनाची कारणे काय होती, ज्या कारणांमध्ये आपण राजकीय कारणे, प्रशासकीय कारणे, सामाजिक कारणे, आर्थिक कारणे, धार्मिक कारणे व इतर कारणांचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि या मुघल साम्राज्याचं जे पतन झालेलं आहे या पतनाचे परिणाम काय झाले, म्हणजेच एकंदरीत युनिट नंबर 2 नंबर 1 मुघल सत्ताधारी वर्ग, नंबर 2 भारतीय सत्तांशी म्हणजे खास करून मुघलांचे राजपुतांसोबत असलेले संबंध आणि मुघल साम्राज्याचं झालेलं
पतन या तीन गोष्टींचा अभ्यास आपण युनिट नंबर 2 मध्ये करणार आहोत. कृषी आर्थिक नीती या नीतीचा अभ्यास करत असताना कृषी उत्पादन, जलस्रोतांचे व्यवस्थापन, व्यापार व वाणिज्य, अंतर्गत व्यापार व व्यापारी मार्ग, विदेशी व्यापार व व्यापारी मार्ग, नागरी केंद्रे व उद्योग व्यवसाय, वस्तूंच्या किमती, चलन व्यवस्था असा एकंदरीत मुघलांची जी आर्थिक नीती होती या नीतीचा अभ्यास सुद्धा आपल्याला युनिट नंबर 3 मध्ये करायचा आहे. त्यासोबतच मुघलकालीन समाज, या समाजामध्ये ग्रामीण समाज, शेतकरी व कृषी मजूर, गुलामांची स्थिती, नागरी समाज रचना, व्यापारी वर्ग, सावकार, कारागीर व मजूर, राजघराणे व उच्च वर्गातील स्त्रिया, हिंदू स्त्रियांची स्थिती व त्यांच्या सामाजिक दोष, ज्यामध्ये पडदा पद्धत, दासी प्रथा, सती प्रथेचा सुद्धा आपल्या अभ्यास या युनिट नंबर 3 मध्ये करायचा आहे. त्याच पद्धतीने युनिट नंबर 3 मध्ये ज्या धर्मांचा आपण अभ्यास करणार आहोत त्या धर्मामध्ये सुफी पंथ, सुफी पंथाचा झालेला उदय, सुफी पंथाची मुख्य तत्वे, प्रसिद्ध सुफी संत, दक्षिण भारतात असलेला सुफी संप्रदाय, या सुफी पंथाचा भारतावर झालेला परिणाम, सुफी पंथाप्रमाणेच शीख संप्रदायाचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. शीख संप्रदायामध्ये खास करून गुरु नानकांचे जीवनचरित्र, त्यांचे प्रचार कार्य, उपदेश, गुरु अंगद, गुरु अमरदास, गुरु रामदास, गुरु अर्जुन, गुरु हरगोविंद, गुरु हराय व गुरु हरकिशन, गुरु तेग बहादूर, गुरु गोविंद सिंह, बंदा बैरागी यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला या शीख संप्रदायामध्ये करायचा आहे. त्यासोबतच सुफी पंथ आणि शीख संप्रदायाप्रमाणेच कबीरपंथ, वैष्णव भक्तीचा सुद्धा आणि सोबतच या वैष्णव भक्तीमध्ये रामानंद, वल्लभाचार्य, चैतन्य महाप्रभू, मीराबाई, शंकरदेव, तुलसीदास व सोबतच वारकरी संप्रदाय आणि वैष्णव पंथाच्या कार्याचं महत्त्वसुद्धा आपल्याला युनिट नंबर 3 मध्ये अभ्यास करायचा आहे. म्हणजेच एकंदरीत युनिट नंबर 3 मध्ये आपल्याला मुघलांची आर्थिक नीती, मुघलकालीन समाज आणि धर्म, या धर्मामध्ये सुफी पंथ असो, शीख संप्रदाय असो, वारकरी पंथ असो, वैष्णव पंथ असो की कबीर पंथ असो की वैष्णव भक्ती असो, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला युनिट नंबर 3 मध्ये करायचा आहे. सोबतच युनिट नंबर 3 मध्येच जे मुघलकालीन सांस्कृतिक जीवन आहे या जीवनामध्ये मुघलकालीन शिक्षण, साहित्य, पर्शियन संस्कृत, प्रादेशिक भाषा व बंगाली भाषा, या सर्व भाषांचा अभ्याससुद्धा आपल्याला या सांस्कृतिक जीवनामध्ये करायचा आहे. युनिट नंबर चारमध्ये मराठा इतिहासाची साधने, यामध्ये पुराणतत्त्वीय साधने आणि नाणेविषयक साधने, वाङ्मयीन साधने या साधनांच्या माध्यमातून आपल्याला मराठ्यांचा इतिहास समजून घ्यायचा आहे. सोबतच मराठी सत्तेचा उदय होण्यापूर्वीची परिस्थिती काय होती, मराठी सत्तेचा उदय होण्याची कारणे काय होती आणि या मराठी सत्तेच्या उदयाचे परिणाम काय झाले, हा मराठी सत्तेचा उदयसुद्धा आपल्याला युनिट नंबर 4 मध्ये समजून घ्यायचा आहे. शिवाजीच्या नेतृत्वाखालील जो मराठी सत्ता उदयास आलेला होता, हिंदवी स्वराज्याची स्थापना झालेली होती, तर या स्वराज्याच्या कार्याचा शुभारंभ कशा पद्धतीने झाला, जावळी विजय कशा पद्धतीचा झालेला होता, शिवाजी आणि आदिलशाही संबंध कशा प्रकारचे होते, अफजलखानाचे गर्वहरण कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले होते, सिद्दी जोहर, शिवाजी मुघल संबंध, शाहिस्तेखानाची स्वारी, सूरतची लूट, जयसिंहाची स्वारी, पुरंदरचा तह, आग्रा भेट व सुटका, शिवाजीच्या राज्याभिषेकाचे महत्त्व, असा एकंदरीत शिवाजीच्या नेतृत्वाखालील असलेला जी मराठी सत्ता होती या मराठी सत्तेचा अभ्याससुद्धा आपल्याला युनिट नंबर 4 मध्ये करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर संभाजींच्या नेतृत्वाखाली मराठी सत्ता कशा प्रकारची होती, ज्यामध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक, संभाजी आणि पोर्तुगीज संबंध, संभाजी जंजिराचा सिद्धी संबंध, संभाजी मुघल संबंध आणि अकबरचे दक्षिणेत आगमन, औरंगजेबाचे दक्षिणेत आगमन, संभाजी आणि औरंगजेब यांच्यामध्ये झालेला संघर्ष आणि सर्वात शेवटी संभाजीचा दुःखद मृत्यू, असा अभ्याससुद्धा आपल्याला युनिट नंबर 4 मध्ये करायचा आहे. सोबतच मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर जे नेतृत्व मराठी साम्राज्याचं सांभाळलेलं होतं ते म्हणजे राजाराम महाराज. या राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे जे स्वातंत्र्य युद्ध सुरू झालेले होते, तर ती या स्वातंत्र्य युद्धाचा अभ्याससुद्धा आपल्याला या युनिट नंबर 4 मध्ये करायचा आहे. म्हणजेच एकंदरीत युनिट नंबर 4 मध्ये मराठा इतिहासाची साधने, मराठी सत्तेचा उदय,
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखालील मराठी सत्ता आणि राजाराम महाराज यांच्या नेतृत्वामध्ये चालू केलेले मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध असा एकंदरीत पाच गोष्टींचा अभ्यास आपल्याला युनिट नंबर 4 मध्ये करायचा आहे आणि सर्वात शेवटी युनिट नंबर 5 या युनिट नंबर 5 मध्ये मराठेकालीन राज्यव्यवस्था मराठ्यांची लष्करी व्यवस्था मराठ्यांचे न्याय प्रशासन मराठ्यांची अर्थव्यवस्था आणि मराठ्यांचे धार्मिक धोरण या पाच उपघटकांचा अभ्यास आपल्याला युनिट नंबर 5 मध्ये करायचा आहे धन्यवाद मित्रांनो पुढील तास शिकेला आपण युनिट नंबर 1 ला सुरुवात करणार आहोत धन्यवाद.